Bugari. तू शास्त्र पुराणावर गाणं म्हणतेस का? मी पाखंडी म्हणतो आपल्या घरचे, तुलाच अभ्यास आहे ना? आम्ही बाका पोपकर बिंगर शायरी करतो. मगाश पासून त्याला म्हणतो दुसऱ्या शहराला शिकव, दुसऱ्या शहराला शिकव. मगाशी काय म्हणे माहित आहे? काय म्हणावं? हे बाई म्हणे आपल्या गावात फिरते आणि रोजदारात जमवासाठी जाते वनेरनीला, आणि वनेरनीला आपल्या वावरात काम देते म्हणे, आणि काम देऊन सारी त्याची रोजी दोन दोन वर्ष पैसे देत नाही म्हणे. मग मला सांग, दोन वर्ष मी ना तुला मी माझ्या कामावर आलीस बाई, पाच वर्ष झाले ना बेटा तुला येत असत. मग माझ्या कामावर तू हर दिवस माझ्या वावरात कामाला आली, तुझी रोजी दिली की नाही सांग बरं माईक. अगदी रोजी देते ना? होय. असं नाही होत, आज मी ना रोजी तोडली नसती की नाही, ते माझं आहे. 9 वर्ष झाला संत राहिला असता, बदलला असं तर किलाट मास्तर ना ढोलक मास्तर, आणि बदलला असं तर डॅन्सर. नाही तर सांग, हा 2-3 माणसं बदलले, आता 5 वर्ष झाले माझ्याकडे आहेत. तर म्हणत भाऊ माझं 6 वर्ष झाले आले बदलला नाही. ते म्हणे त्याचा एक कलाकार, त्याचा एक कलाकार. आता मला म्हणतात गावी फिरत नाही उडणार नाही भेटत. वा रे वा, म्हण म्हणतो बाईची जात असून रडते मर्दावाने, बाईची जात असून रडते मर्दावाने. सोडून बोला का कोणी अर्धा नरणारी वाने? अरे जर नाही दाम तर कशाला ठोकता खाम, जर नाही दाम तर कशाला ठोकता खाम. काढून फेका विषय, अबे काढून फेका विषय. आले गेले कितीक, अरे कितीकाच रे उतरली रवीना नाशी. काय वाटतं तुला, काय वाटतं? चोल्लर समजलं असतं बाकीच्या बाळासारखे. सख्या भावाची बायको तिच्या दिशेला रपाओ, भावाची बायको तिच्या सिंकेला रपाओ. शिते सरकी रे लावणाला, रावणाला चोरून नेलं. रावणामध्ये धमक राहिली असती तर मिरूक बनला असता का? नाही. न चोरून नेलं असतं का? अरे माणसानं माणसाच खंबीर राहा, माणसानं माणसाच खंबीर राहा. चोर करी कधीच प्रमाण आहे. म्हणून तो वाद वागाचा आणि सस्याच, वाद वागाचा आणि सस्याचा तिथं संबंध आला. तिसऱ्याच कशाच? कोला मधात येऊन पडला, कोला मधात येऊन पडला, त्याला वागाने धरून रगडलं. अरे फोडीने उदाला काढीने वाचलं आणि घर सोडून गेलं का कुणी या मच्छरामुळे? एक बोट दात दुसऱ्याकडे, 3 बोट असतात आमच्याकडे. एक बोट दात दुसऱ्याकडे, 3 बोट असतात आमच्याकडे. कामाची गळ्यात माळ, कोण्या कामाची गळ्यात माळ? ज्याचं मनाच नाही निर्मळ, जसे ढोंगी साधू अंगी भगवे खात घर सोडून गेले का मच्छर? मच्छर बरं कभी माळ डायनी, मच्छर बरं कुचल जाऊंगी ध्यान बरकणार. Oh, bye.
बाईची नजर जातेच बरोबर आहे जाते ना दुरून चांगली बाई चालली का ते पाय म्हणते पण एक दिवस असं बी येते की ते बेश्रम बाई असं ते छातात चढते होय ना बेश्रम बाई असं ते छातात चढते नाही तर चपली जुत्त्याचा मार पडते चपली जुत्त्याचा मार पडते म्हणून म्हणतो पाहायला सुंदर रुपाने होती म्हणून त्याची पिघलली मती जावर जाऊ न बसला सांगाया लागला चोपडा हो जावर जाऊ न बसला सांगाया लागला चोपडा हो सगळ्या भावाची बायको तिच्या सिकेला लपडा हो सगळ्या भावाची बायको तिच्या सिकेला लपडा हो रपडा काय केला मी असे झुटे गाणे म्हणत नाही झुटे गाणे म्हणत नाही अरे झुट्याशी पंगत घेतली नाही जो जो मेरा साथ रिश्ता चलाने वाला होगा तो उसको अपने मंडी पे बिठाऊंगी जो मेरा साथ रिश्ता चलाने वाला होगा उसको अपने मंडी पे बिठाऊंगी और अपने खंडे के लेकर खंडा लगा के अपने स्वल में मिलाऊंगी काय वाटते वर्मा भाऊ आज इथे दिसलं येत पण एक दिवस असं येईल की शहर शहराला साथे पण तू असं बोलू नाही सगळं कधी जे सिंगल कार्यक्रम आहे मी कधी टाळणेवाली भाग नवाली जाणेवाली हो भाग के जाणेवाली तो नाही हो मेरे सर कट जाए मेरी जात चले जाए तो मैं भाई भागनेवाली नहीं हो माझा कार्यक्रम नाही राहिला असता की नाही तर तुला खरखर मी तर 10-11-12 वाजायली असते बरोबर आहे पाहिजे असते तुला पाणी किती आहे लक्षात ठेव मी काय म्हणतो ना किसी की रही है तो तेरी क्या रहने वाली है ना किसी की रही है तेरी क्या रहने वाली है अरे सदाई तेरी अज्ञान की तिजोरी खाली है सदाई तेरी अज्ञान की तिजोरी खाली है खुद के खून को पहचान ना सका खुद के खून को पहचान ना सका वो भी सुग्रीव का भाई असं म्हणणं नाही बदमाश साली हलव ना तू मग सांगलंय का शास्त्रामध्ये लिहिलंय काय का बाईनं नजर ठेवली होती म्हणून तुम्ही म्हणता बृहस्पतीची तारामती बृहस्पतीची तारामती तिनं नजर त्या चेल्यावर ठेवलं पण कर्म केलं का नाही कर्म केलं का अहिल्याच अहिल्या जेव्हा आपला गौतम ऋषीची पत्नी घरी होती आणि या माणसामध्ये एवढी धमक राहिली असती तर स्वतः गेला असं दार खोललं असतं एका तुला कोणा माणसासंग प्रेम करायचं आहे तर डायरेक्ट मानसिन ना नाही काय रूप घेसिन का त्या रावणाला तरी मार रूप घेतला ना सीताले नेलं तर मला म्हणायचं आहे ज्या वेळेस रूप घेऊन सारी हा चंद्र कोमळा बनला आणि 12 वाजताच्या टायमिंगवर कोकोच नको त्यावेळेस त्या गौतम ऋषीला असं वाटलं की मी आंघोळीला गेलं पाहिजे आंघोळीला नदीवर गेलं आकाशवाणी झाली गंगा माता बोलती झाली गंगा माता म्हणते ए गौतम 12 वाजले आहेत त्या घरी तोन चोर आले झाले म्हणते वापस गौतम ऋषी वापस आले तर त्यावेळेस दरवाजा खटखटात होते आणि गौतम ऋषीच्या आवाजामध्ये आवाज देऊन सारी त्या आईल्याला उठवत होते खरं हो खरं असं सांगलं नाही पद्मास तर म्हणता सुग्रीवच्या पत्नीसोबत बालीने रत्न केलं स्वतःच्या डोळ्याने पाहिलं हे भाऊ म्हणे तुझी हे बहीण होते भाव सून होते मुलगी होते आई होते बहीण होते आणि हिच्यासोबत तुने कर्म केलं तर मारायला धावलं सुग्रीव सुग्रीवला मारायला धावलं बालीव बालीवला सुग्रीवला काही समजलं नाही तर रामाकडे गेलं रामाला म्हणे मला वाचवा राम म्हणे काय झालं तुम्ही दोघही भाऊ सारेक दिसतात तर वाचव कोणाला
त्यावेळेस सुग्रीव रामानं मार दिला, तुळशी मार दिलं आणि घरी पाठवला जा म्हणे. भांडण करता करता केरीच्या भागामध्ये ये म्हणे. तुळशी मार पाहिली तर सुग्रीवला बाजूला होऊ दिलं आणि बालिवला केळीच्या झाडाच्या मागवून मारलं, बाण चालवलं. मला अभ्यासात नसे करून तुला काय खरं फक्त अभ्यास, तर तूच किताबी वाचतेस. आता माझ्यावर किताबी नाही आहे, तू आनंदशी अखंड किताबी न मंगवायची. मग तुला भाड्या म्हणाले, साल्या म्हणाले, माझ्या तूत म्हणाले होईल. सख्या भावाची बायको तिच्या सिंकेला रोपला हो.